जानेवारीची यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार या घटनेचा निषेध आणि आरोपीला पोलीस कस्टडीची विशेष बातमी. यावल तालुक्यातील सांगवी खुर्द या गावामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. अतिशय धक्कादायक ही घटना उघडकीस आली असून समाज मन या घटनेमुळे सुन्न झाले आहे. यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता आज शुक्रवारी जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता सह नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले व 3 संशयितांना अटक केली असून पोलीस कारवाईत दिरंगाई करत नाही आहे असे प्रसंगी DYSP'नी नागरिकांना सांगितले व त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सांगवी खुर्द तालुका यावल येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बुधवारी 3 जणांनी बळजबरीने सामूहिकरित्या लैंगिक अत्याचार केला. ही घटना अतिशय गंभीर असून या गुन्ह्यातील संशयितांना कठोर शासन व्हावे या मागणीकरिता शुक्रवारी जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणेसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच व नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले. येथे फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण यांनी गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या व कशा प्रकारे या गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहे याची माहिती दिली. घटनेचा उपस्थितांनी तीव्र निषेध केला. याप्रसंगी जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्यासह वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे, नावरे येथील माजी सरपंच समाधान पाटील, पाडळसे येथील सरपंच खेमचंद्र कोळी, अंजाळे येथील माजी सरपंच अशोक सपकाळे, पाडळसा ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानेश्वर तायडे, भालोद ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप कोळी, जितूभाऊ कोळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, भगवान कोळी, कैलास सपकाळे, नितीन सपकाळे, सागर कोळी, जितेंद्र कोळीसह आदींची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे या घटनेचा सांगवी खुर्द येथील ग्रामस्थांनी देखील तीव्र शब्दात निषेध केला व दोषींवर कारवाईची मागणी केली. या संदर्भातील एक निवेदन यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना दिले. या निवेदन देतेप्रसंगी उपसरपंच आकाश धनगरसह रघुनाथ धनगर, सागर कोळी, जितेंद्र कोळी, खेमचंद्र कोळी, नितीन तायडे, ज्ञानेश्वर तायडेसह सांगवी खुर्द गावातील नागरिकांची उपस्थिती होती. या घटनेचा तीव्र निषेध करताना उपसरपंच आकाश धनगर यांनी देखील संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान लैंगिक अत्याचाराच्या या घटनेतील मुख्य आरोपी सतीश प्रभाकर धनगर राहणार सांगवी खुर्द याला आज शुक्रवारी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायाधीश जाधव यांनी 31 जानेवारीपर्यंतची 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात इतर 2 अल्पवयीन संशयित आरोपींना जळगावच्या विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे. एकूणच या घटनेचा समाजस्तरावरून सर्वत्र निषेध होत आहे. काल एक घटना झाली सांगवीला, नाही सांगवी गावाची, आणि त्या प्रकारामध्ये आमच्या तीव्र अशा भावना आहेत की पोलिसांनी आपलं काम चोख करून केलं, अटक वगैरे झालेली ते या आरोपी अटक आहे. आता पुढचे प्रोसेस कायदी सुरू होईल म्हणून पोलीस विभागात आपल्याला विनंती किंवा त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे जो होतो ते काही कमी राहील ना पोलीस इन्क्वायरीमध्ये म्हणून तो सुटला नाही अशा बोलू नका. अशा घटना नेहमी नेहमी घडू नये. आज हे घटना घडली आहे, त्याच्यावरती जर काय कारवाई चांगली झाली तर तो प्रश्न बसू ना अशी आमची विनंती. आरोपींना आमच्या कलेने विचारलं
दिवसापूर्वी आपल्या यावल तालुक्यामध्ये सांगवी खुर्द या गावी झालेली अत्यंत दुर्दैवी अशी जी घटना आहे ती माणुसकीला काडीमा फासणारी आहे। असं गैरकृत्य करणारा कोणीही जो नराधम आहे या नराधमाला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणून कायदेशीर प्रक्रिया राबवून त्याच्यावरती सक्षम असा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती बाल गल्लैंगिक शोषण अत्याचाराच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्याच्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे। या निमित्तानं आज सर्व समाज बांधव या ठिकाणी आम्ही सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना भेटून त्यांना सविस्तर निवेदन देऊन या संदर्भामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचे साहेबांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित होतो। सांगवी खुर्द सरपंच उपसरपंच आकाश धनगर। सांगवी खुर्दामध्ये जी 26 जानेवारी रोजी ज्या निंदनीय घटना झाली ती अतिशय चुकीची आहे आणि त्या घटनेचे जे कोणी आरोपी असतील त्याच्यावर कायदेशीर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी हे माझं योग्यतम मत आहे आणि मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो। अशी चुकीची घटना व्हायला नको। मी रघुनाथ धनगर ग्रामपंचायत सदस्य सांगली। जे आमच्या गावात जे निंदनीय प्रकार घडला तो माणुसकीला काळीमा फासण्यासारखा प्रकार आहे। अशी घटना या ही जी घटना आहे तिचं कोणीही कोणत्याही प्रकारचं समर्थन कोणीच करू शकत नाही। हा जो प्रकार आहे अत्यंत निंदनीय प्रकार असा झालेला आहे जो शिन्ना कडक कारवाई कठोरात कठोर शासन झालं पाहिजे असंच आमची पण मागणी आहे।